जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना शनिवारी तब्बल बत्तीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर नवे एक हजार एकशे पंचाहत्तर रुग्ण आढळलेत याशिवाय सहाशे बेचाळीस रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून आज नवे एकशे अठ्ठ्याण्णव रुग्ण आढळले आहेत तसेच आठपाडी तालुक्यात एकशे सोळा रुग्ण कडेगाव तालुक्यात त्र्याऐंशी रुग्ण खाणापूर तालुक्यात एकशे एकोणसाठ रुग्ण पलूस तालुक्यात एकावन्न रुग्ण तासगाव तालुक्यात एकशे चार रुग्ण जत तालुक्यात एकशे पाच रुग्ण कवठेमंका तालुक्यात चोपन्न रुग्ण मिरज तालुक्यात चौऱ्याण्णव रुग्ण शिराळा तालुक्यात सदुसष्ट रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एकशे चव्वेचाळीस रुग्ण आढळले आहेत गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शनिवारी रुग्णसंख्या घटल्याने किंचित दिलासा मिळालाय मात्र मृत्यूचं प्रमाण ही वाढल्याचं चा स्पष्ट झालंय वाळवा तालुक्यातील सर्वाधिक सात जणांचा मृत्यू झालाय तर सांगली व मिरज शहरातील प्रत्येकी दोन रुग्ण पलूस व जत तालुक्यातील प्रत्येकी तीन रुग्ण आठपाडी कडेगाव कवठेमहका तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्ण तर खानापूर आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मागील चोवीस तासात जिल्हा रुग्णांची कोरोना दोन दोन तर तीन हजार दोनशे सत्त्याण्णव अँटीजन चाचणीमध्ये सहाशे अकरा जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय बाधित रुग्णांपैकी केवळ सहाशे बेचाळीस रुग्ण उपचारानंतर आज कोरोनामुक्त झालेत महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ सुरूच असून आज नव्याने एकशे अठ्ठ्याण्णव रुग्ण आढळलेत सांगली शहरात एकशे तेहतीस तर मिरज शहरात पासष्ट रुग्ण आढळले आहेत याशिवाय आठपाडी तालुक्यात एकशे सोळा रुग्ण कडेगाव तालुक्यात त्र्याऐंशी रुग्ण खणापूर तालुक्यात एकशे एकोणसाठ रुग्ण पलूस तालुक्यात एकावन्न रुग्ण तासगाव तालुक्यात एकशे चार रुग्ण जत तालुक्यात एकशे पाच रुग्ण कवटमंका तालुक्यात चोपन्न रुग्ण मिरज तालुक्यात चौऱ्याण्णव रुग्ण शिराळा तालुक्यात सदुसष्ट रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एकशे चव्वेचाळीस रुग्ण आढळले आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा रुग्ण सातारा जिल्ह्यातील सहा रुग्ण पुण्यातील तीन अहमदनगर आणि कर्नाटक येथील प्रत्येकी दोन रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली आहे या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे अडुसष्ट हजार एक्केचाळीस रुग्ण आढळले आहेत त्यापैकी दोन हजार सत्तर रुग्णांचा मृत्यू झालाय तर चौपन्न हजार नऊशे एकसष्ट रुग्ण कोरोनामुक्त झालेत सद्यस्थिती जिल्ह्यात आठ हजार पाचशे आठ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत